नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजले आणि आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनची सुरुवात करूयात म्हाळाच्या बातमीनं। मुंबईमधील 388 म्हाळा इमारतींमध्ये 38,000 मुंबईकर धोकादायक परिस्थितीत राहत आहेत आणि त्यांच्या पुनर्विकासाचा आणि जुन्या मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त 14,000 इमारती पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे। तर या दोन प्रमुख मागण्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे। लालबागमधील भारतमाता थिएटर समोर शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, थेट आपण उदयकडे जाणार आहोत। उदय, ठाकरे पक्षाचं लालबागमध्ये आंदोलन सुरू आहे, पुनर्विकासाचा प्रश्न मुद्दा ऐरणीवर धरलेला आहे, काय सविस्तर अपडेट्स? मनाली आता लालबाग मध्ये आहे आणि लालबाग मध्ये आपण पाहत असतो सर्वसामान्य नागरिक जीवभीत धरून कसे राहतात, कारण लालबाग मध्ये मोठ्या संख्येने जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती ज्या म्हाडाच्या आहेत। फक्त लालबाग छोडीमध्येच नाही, संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये गिरगावमध्ये देखील मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी जे आहेत ते म्हाडामध्ये इमारतीमध्ये जीव मुठीत धरून राहतात। आणि आपण समोर पाहत असाल लालबागला भारतमाता सिनेमा समोर इथे आता आंदोलन सुरू झालेलं आहे। हे शिवसेना आंदोलन करत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते सर्व इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घ्या की नेमकं काय आहे, की कशामुळे हे इथं आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी साहेब आमदार, काय नेमकं तुम्ही आंदोलन करताय, आक्रोश आंदोलन म्हणताय? आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या ज्या पुनर्रचित इमारती आहेत त्या 388 इमारती आहेत। त्या 388 इमारतीमध्ये जवळजवळ 38,000 कुटुंब राहतात। ही घरं सगळी तडीपार झालेली आहेत, गळतायत, इमारती पडायला आल्या आहेत। म्हाडाच्या इमारतींची अवस्था अतिशय वाईट आहे। आणि मग अशा ह्या इमारतींच्या पुनर्विकासाकरता धोरण आखा म्हणून गेले 8 वर्ष मी सातत्याने भांडतोय, विधानसभेमध्ये भूमिका मांडतोय। आणि मग आदरणीय उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मी पत्र दिलं होतं, त्यांनी उच्चस्तरीय बैठक वर्षावरती लावली, ज्या बैठकीला तत्कालीन नगरविकास मंत्री होते, तत्कालीन गृहनिर्माण मंत्री होते, आणि त्यामध्ये ठरलं की धोरणात्मक निर्णय घ्या आणि तातडीने पॉलिसी बनवा। पॉलिसी बनली, त्याच्यावर हरकती आणि सूचना मागवल्या गेल्या। त्या हरकती आणि सूचना मुंबईकरांनी देऊन गेले 6 महिने हे धोरण प्रकाशित प्रसिद्ध केलं जात नाही। याकरता मी विधानसभेमध्ये भूमिका मांडली, मी सातत्याने पत्रव्यवहार केला, पण ज्यावेळी लक्षात आलं की सरकार ढिम्मपणे पाहते आहे, कुठल्याही सूचनांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, त्यावेळी निर्णय घेतला की शिवसेनेच्या वतीने हे आक्रोश आंदोलन करायचं की जेणेकरून सरकारला जाग येईल। मला ज्या गोष्टीचं समाधान वाटते की शिवसेनेचा दणका कसा असतो तो पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, कारण आम्ही आक्रोश आंदोलन जाहीर केलं, घाईघाईत मुख्यमंत्र्यांना काल बैठका घ्याव्या लागल्या आणि काल त्यांनी जाहीर केलं की आम्ही ह्या 388 इमारतींचं पुनर्विकासाचं धोरण जाहीर करतोय। आम्ही त्यावरती समाधानी नाही, धोरण जाहीर केलं त्याचा GR काढा, परिपत्रक काढा, ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमची लढाई अशी चालू राहील। एक दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, मुंबईतल्या ज्या उपकर प्राप्त इमारती आहेत 15,000 इमारती, त्याच्यामध्ये लाखो रहिवासी राहतात आणि ह्या रहिवाशांच्या पुनर्विकासाकरता कायदा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला। 7 सप्टेंबर 2020 एक विधेयक, म्हाडा सुधारणा विधेयक 41 हे मंजूर झालं एकमताने, त्याच्यावर राज्यपालांची सही झाली, राष्ट्रपतींच्या सहीकरता गेले 2.5 वर्ष हा कायदा दिल्लीला पडून आहे। मी विधानसभेमध्ये भूमिका मांडली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला याचा लाखो रहिवाशांना, लाखो रहिवाशांना होईल, कारण 15,000 इमारतीमध्ये कुठे 50 भाडेकरू आहेत, कुठे 100 भाडेकरू आहेत, कुठे 10 भाडेकरू आहेत, पण लाखो लोकांना याचा फायदा होईल। सतत दिल्लीवारी करतात, एकदा जा दिल्लीला जाता तेव्हा राष्ट्रपतींना भेटा, सांगा हा मूळ मुंबईकरांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे, याच्यावरती सही करा।
राष्ट्रपतींच्या सहीची मागणी करते, त्याचबरोबर म्हाडा पुनर्विकासाचा जो प्रश्न जो प्रलंबित आहे तो देखील लवकरात लवकर सोडावा अशी मागणी केली. आपण इथे पाहू शकतो मोठ्या संख्येने सर्वसामान्य शिवसैनिक जे इथे आलेले आहेत आणि म्हाडाचा जो पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे तो तात्काळ सोडवावा आणि सर्वसामान्य नागरिक जे जीव मुठीमध्ये घेऊन राहतात, विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये राहतात, त्या सर्वांना न्याय मिळावा अशी मागणी शिवसेना करते. अगदी बरोबर आहे. उद्या पुनर्विकास प्रकल्पांविरोधात हे आंदोलन लालबागमध्ये सुरू आहे. तिथले अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहू.